नमस्कार, मेधाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण हराभरा कबाब कसा करायचा आहे ते बघणार आहोत। साहित्य बघूया। एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। 3 मीडियम साइज से बटाटे उकडून स्मॅश करून घेतले। 1 ढोबळी मिरची, 1/4 कप ब्रेड क्रम्स, 3 चमचे कोथिंबीर, 1/4 कप फ्रेश मटार, 1/4 कप श्रावण घेवडा, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरो, 1 चमचा मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा आला लसूण पेस्ट, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धना जीरा पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून मिरी पावडर, 1 टीस्पून तिखट, 7 ते 8 काजू मी अर्धे करून घेतले। हे ब्रेड क्रम्स आपण कोटिंगसाठी वापरणार आहोत। 1/4 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल। पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे। पालक आपला ब्लांच करून झाला आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। गार करून घेऊया। तेल, जीरो, मिरच्यांचे तुकडे, आलं लसूण पेस्ट, हळद, श्रावण घेवडा, मटार, ढोबळी मिरची। 5 ते 7 मिनिटे मी परतून घेणार आहे। 2 चमचे पाणी घालूया। भाज्या शिजवून घेऊया। भाज्या आपल्या अर्धवट शिजून तयार आहेत। आता मी त्या प्लेट मध्ये काढून घेते। भाज्या आपल्या पूर्ण गार झाल्या आहेत। आता मी त्या मिक्सरवर जाडसर बारीक करून घेते। ब्लांच केलेला पालक मिक्सरवर जाडसर बारीक केलेलं मिश्रण तयार आहे। उकडलेला बटाटा, मिरी पावडर, तिखट, आमचूर पावडर, कॉर्नफ्लोअर, गरम मसाला, धना जीरा पावडर, मीठ, सगळं साहित्य नीट मिक्स करून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, सगळं मिक्स करून घेते। तेलाचा हात लावून छोट्या छोट्या टिक्क्या करून घेऊया।
टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये बुडवून घेऊया। वरून काजू लावूया। याच पद्धतीने सगळ्या टिक्क्या करून घेऊया। सर्व टिक्कीज तयार आहेत, आता मी त्या तळून घेते। तेल आपलं गरम झालंय, आता आपण टिक्क्या तळून घेऊया। दुसऱ्या साइडने तळून घेते। आपला हरा भरा कबाब सर्विंग साठी तयार आहे। हरा भरा कबाब तुम्ही कोणत्याही पार्टी साठी स्टार्टर म्हणून ठेवू शकतो। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा। आणि मेधाज रेसिपीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।